कोल्हापूर शहर आणि जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्ह्यातील महिलांसाठी काँग्रेस कमिटीच्या सभागृहात झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून DY पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील उपस्थित होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या चंद्रेच्या ज्ञानेश्वर माऊली ग्रुपला पूजा पाटील यांच्या हस्ते 30,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तळसंदेच्या मंगळागौर ग्रुपनं दुसरा तर राधानगरीच्या धनलक्ष्मी ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला. उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत राधानगरीच्या प्रणाली चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना पूजा पाटील यांनी महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक खेळांचं कौतुक केलं. नारी शक्तीचं समाजातील स्थान जपण्यासाठी आमदार तुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मी दुर्गा उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असून या उपक्रमातून शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत असल्याचं सांगितलं. जास्तीत जास्त मुलींनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. सुरक्षा कशी करायची ह्याबद्दल माहिती देतो आणि माझी इच्छा आहे आपण सर्वजण आपल्या घरातल्या मुलींना आणि आजूबाजूमध्ये पण ज्या ओळखीच्या मुली आहेत त्यांना सर्वांनाही माहिती द्यावी आणि मी दुर्गा बनावं आणि स्वतःच्या आरोग्याची पण रक्षा करा एवढीच विनंती करते. यावेळी पूजा पाटील यांनी महिलांसोबत झिम्मा फुगडीचा आनंद घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर शीतल पाटील आणि प्राध्यापक शरयू शेवडे यांनी काम पाहिलं. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सरलाताई पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सना नाईकवडे, माजी नगरसेविका वैशाली डकरे, वैभवी जरग, शोभा कवाडे, पूजा नाईक नवरे, वृषाली कदम, पद्मजा भुरके, जयश्री चव्हाण, दीपा मगदुम, छाया पोवार यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि स्पर्धक महिला उपस्थित होत्या.